मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रीस भाग पाडणाऱ्या तिघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून चार महिलांची या प्रकरणी सुटका करण्यात आली आहे. उपनगर पोलिसांना स्टार झोन मॉल दुसरा मजला पासपोर्ट ऑफिसच्या वरती नाशिक पुणे रोड नाशिक या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली मुली ठेवून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने 14 फेब्रुवारीला रात्री बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. मसाज सेंटरचा व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू रामदास साहू व मदतनीस रुपेश कुमार बारर आणि त्याचा मालक मयूर देव यांनी मसाज सेंटरच्या नावाखाली चार पीडित महिलांना पैशाचे प्रलोभन देऊन त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती मिळून आली. किंबहुना भाड्याने घेतलेल्या मसाज सेंटरमध्ये त्या कामी जागा उपलब्ध करून दिली. पीडितांना बोलून त्यांना ग्राहकास पुरवून त्यांच्याकडून पैसे स्वीकारताना छाप्यात स्पष्ट झाले. संबंधितांविरोधात भारतीय दंडविधान कलम 370(34)सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3(4)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू रामदास साहू रुपेश कुमार बारर यांना अटक करण्यात आली. त्या ठिकाणी आम्हाला 2 इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या चार स्त्रिया मुलींकडनं ज्या प्रौढ होत्या त्यांच्याकडनं देह व्यापार करताना आम्हाला आढळून आले. तर आम्ही त्या चार मुली आणि ते 2 इसम ताब्यात घेतले. 2 इसमांना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम 370(34) व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3(4)(5) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्या पीडित ज्या महिला आहे ज्यांच्याकडनं हे सदर व्यवस्थान देह व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारगृह या ठिकाणी ठेवून त्यांची आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत. त्यानंतर आरोपींना आपण 2 अवघड आरोपींना अटक केलेली आहे. त्यांना आज मान्य कोर्टात उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतो आहे. ह्या जो स्पा सेंटर आहे ज्या ठिकाणी वेशव्यवसाय सुरू होता ते त्याच्यामागे आणखी कोणी आरोपी आहेत का, तसे इतर त्यांचे सहभागी आरोपी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अंमलदार सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सचिन चौधरी उंडे, हवालदार शेख, गौरव गवळी, अनिल शिंदे, मिलिंद बागुल, मडवई, विजयकर गोसावी आदींनी ही कामगिरी केली. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.